नाशिकच्या अंबड पोलीस ठाणे हद्दीत आज नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भेट देऊन कोरोना काळात आपली ड्युटी बजावणाऱ्या अंबड पोलीस ठाणे अधिकारी आणि कर्मचारी यांचं मनोबल वाढवलंय. पाहूया सविस्तर बातमी. अंबड पोलीस स्टेशन हद्दीत कोरोनाच्या ह्या दुसऱ्या लाटेत दिवस रात्र आपली ड्युटी बजावली जात आहे. शहरातील अनेक भागात पोलिसांकडून नाकाबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या तसेच शहरातील अनेक भागात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या कोरोनाच्या लढाईत महिला पोलीस कर्मचारी हे देखील आपली ड्युटी चांगल्या प्रकारे निभावत आहे. पोलीस अधिकारी यांच्याकडून देखील वेळोवेळी सूचना दिल्या जात असून नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यात पोलिसांचा देखील मोलाचा वाटा आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आज अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले. त्यांच्याकडून कोरोना काळात बजावल्या जाणाऱ्या कर्तव्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी हे उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये एक लॉकडाऊन चालू आहे आणि त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील सर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये 40 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे. त्या नाकाबंदीच्या ठिकाणी आपण 24 तास म्हणजे दिवसा आणि रात्री देखील पोलीस अंमलदार आणि अधिकारी तैनात असतात आणि अशावेळी त्यांचं मनोबल वाढावं आणि त्यांची मानसिकता अधिक चांगली राहावी आणि अधिक चांगल्या कठोरपणे काम करता यावं आणि चांगल्या सुदृढपणे त्यांची मानसिकता देखील राहावी या दृष्टीने त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज माननीय पोलीस आयुक्त स्वतः अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील माऊली लॉन्स या नाकाबंदीच्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांनी आज सर्व अंमलदार जे नाकाबंदीवरील कर्मचारी अंमलदार आहेत आणि विशेष पोलीस अधिकारी या समवेत देखील त्यांनी अल्पभाराचा देखील आपला अल्पभार देखील घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्या सर्व अंमलदार विशेष पोलीस अधिकारी आणि इथे उपस्थित अधिकारी यांचे देखील आज मनोबल त्यांनी वाढवलेले आहे. अंबड पोलिसांनी देखील कोरोनाबाबतच्या नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत विनाकारण बाहेर फिरणारे, विना मास्क फिरणारे, संचारबंदी आदेशांचे उल्लंघन करणारे, विहित वेळेत आस्थापना बंद न करणारे अशा एकूण 198 लोकांवर कारवाई करून 150,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कोरोना नियम पाळण्यासाठी आवाहन केले जात आहे. त्यामुळे ही कोरोनाची लढाई आपली देखील असून यात शासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.